वगळता महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्यात आल्यात. मात्र गोंदिया जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलंय. यामध्ये प्राथमिक शिक्षक शिक्षकांच्या विविध मागण्या आणि संच मान्यता GR रद्द करावा, शिक्षकांची गणवेश संहिता रद्द करावी, साक्षरता अभियानाचं काम शिक्षकांकडे देऊ नये, तसेच अशैक्षणिक कामे शिक्षकांकडे देऊ नये, अशा विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीद्वारा करण्यात आलंय. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तर महाराष्ट्र शासनाने 15 जून रोजी संच मान्यतेच्या आणि शिक्षक मान्यतेचा GR शासन निर्णय काढला. त्या शासन निर्णयानुसार अनेक शिक्षक अतिरिक्त होतील आणि सेवानिवृत्त शिक्षकांना कमी पटसंख्या असलेल्या शाळेंवर मानधन तत्वावर नियुक्त करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला. हा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. त्याचबरोबर शिक्षकांचा गणवेश संहिता त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा घालणारी आहे, त्यामुळे शिक्षकांचा गणवेश संहिता सुद्धा रद्द करावी. साक्षरता अभियान निमित्त शिक्षकांना विविध प्रकारचे सर्वे आणि त्यांना साक्षर बनवण्यासाठी कामे करावीत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो, हा सुद्धा काम शिक्षकांकडून कमी करण्यात यावं. त्याचबरोबर अनेक अशैक्षणिक कामं हे शिक्षकांवर लादण्यात येतात आणि त्यामुळे अशैक्षणिक कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो, अशा विविध मागण्यांसाठी गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीद्वारा एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आणि विविध प्रकारचे GR शासनाने त्वरित रद्द करावे अशी मागणी यावेळी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीद्वारे करण्यात आली. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. आज 15 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या आंदोलनामागची एक प्रमुख मागणी आमची ही आहे की महाराष्ट्र शासनानं 15 मार्च 2024 रोजी एक काळा शासन निर्णय काढला आहे की संच मान्यतेचा तो एक शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयामुळे या महाराष्ट्र राज्यातील हजारो शाळा ह्या पटसंख्येच्या नावाखाली बंद होणार आहेत. हजारो शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत, त्यामुळे हजारो आमच्या बेरोजगारांच्या नोकऱ्या ह्या जाणार असल्यामुळे आणि वाड्या वस्त्यावरील ज्या गोरगरिबांच्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषद शाळा बंद होणार असल्यामुळे एक बहुजन शिक्षण जी पद्धती आहे ही धोक्यात येणार आहे. तर तो काळा शासन निर्णय शासनाने मागे घ्यावा एवढंच नव्हे तर अशैक्षणिक कामाच्या नावाखाली शासन आमच्याकडून अनेक कामे राबवून घेत आहेत. त्यावेळी तर आज घडीला हजारो शिक्षकांच्या ज्या जागा आहेत ह्या रिक्त आहेत, परंतु महाराष्ट्र शासन कुठेही हे जागा भरण्यामध्ये पुढाकार घेत नाही. धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आमची एक मागणी प्रकर्षानं शासनासमोर आहे की ड्रेस कोडच्या नावाखाली एक 28 शासनाने सुरू केला आहे की आम्हाला शिक्षक बांधवांना एक ड्रेस कोड त्यांनी लागू केलेला आहे. हा कुठेतरी आमच्या नैतिक अधिकाराचा हनन आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारचे निर्णय जाचक निर्णय शासनाने लादू नये, हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा. अन्यथा उग्र आंदोलन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये केलं जाईल आणि महाराष्ट्र शासनाला कुठेतरी जागा व्हावं लागेल आणि घेतलेला निर्णय मागे घ्यावा लागेल. शिक्षक समितीचं राज्यव्यापी आंदोलन आहे आणि आपल्या शिक्षक समितीच्या काही मागण्या आहेत. जसं आहे की समूह शाळा योजना बंद करा, दत्तक शाळा योजना बंद करा. जर दत्तक शाळा योजना सुरू राहिली तर सगळीकडे म्हणजे अंदाधुंद कारभार सुरू होईल आणि गोरगरीब जे बहुजनांची मुलं आहेत ते शिक्षणापासून वंचित असणार. तसंच अशैक्षणिक कामाचा बोजा शिक्षकांवर एवढा वाढत आहे की त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायला त्यांना वेळ नाही मिळत आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान खूप होत आहे. विद्यार्थ्यांना शिकवू द्या आणि आम्हाला शिक्षकांनासुद्धा शिकवू द्या, असे हे आमचे शिक्षण समितीचे धोरण आहे. त्याचप्रमाणे आजचा जो संच मान्यतेचा 15 मार्चचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये एकदम जाचक अटी शासनाने नेमून दिलेल्या आहेत आणि याच्यामुळे अर्थातच जिल्हा परिषदच्या शाळेतील शिक्षकांची संख्या कमी होणार आहे आणि याच्यामुळे आपले जे बहुजन वर्गातील आणि गोरगरीब वर्गातील विद्यार्थी आहेत ते शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. कारण एका शिक्षकाला 2-2 3-3 वर्गाला शिकवावं लागणार आहे, मग शिक्षक एक शिक्षक 2-2 3-3 वर्गाला कसं काय शिकवणार, याच्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होणार आहे आणि ह्या सर्व जाचक अटी शासनाने बंद करून हे सगळे निर्णय मागे घ्यावेत अशी शिक्षक समितीची भूमिका राहणार आहे आणि नेहमीच राहील.
हो काही मागण्या आहेत आमच्या. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे संच मान्यता शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अतिशय जुलमी आणि व्यवस्थित नाही आहे. कारण की संच मान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत आणि जे अतिरिक्त शिक्षक झाले तर ते अतिरिक्त शिक्षकांना जिल्हा परिषद किंवा शासनही कुठेही पाठवतील, दुर्गम भागात पाठवतील, कुठे जिल्हा सोडून पाठवतील तर त्यांच्या पूर्ण विस्कळीत होऊन जाईल त्यांचं जीवन. आणि त्यामुळे अतिरिक्त शिक्षक हे ठरत आहे. त्याच्यामुळे हा संच मान्यतेचा निर्णय मागे घ्यावा. त्याचप्रमाणे ड्रेस कोड इथे सांगितलेला आहे, विद्यार्थ्यांना ड्रेस कोड सांगितला हा खूप चांगला आहे. परंतु शिक्षकांना ड्रेस कोड, मग ते शिक्षकांना शासनाने धुलाई भत्ता देखील द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे नवसाक्षरता अभियानाचा सर्वे शिक्षकांनी केलेला आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामे खूप लादून देतात आणि त्या नवसाक्षरता शैक्षणिक सर्वेमध्ये शिक्षकांना सर्वे करा, त्यानंतर शिक्षकांनीच त्यांचे पूर्ण पेपर घ्या, त्यांची लिंक भरा आणि त्यांना पूर्ण साक्षर करा. हे पूर्ण धोरण त्यांचं चुकीचं आहे शासनाचं. कारण त्यामुळे सर्वसामान्याचे गोरगरीब आणि बहुजनांचे विद्यार्थी मुले हे शिक्षणापासून वंचित राहतात आणि ऑनलाईन कामे पण खूप वाढवलेली आहेत. त्यामुळे शिक्षकांना, मुख्याध्यापकांना मानसिक त्रास होतो. त्याचप्रमाणे समूह शाळा योजना ज्या घाट यांनी शासनाने ठरवलेला आहे त्यासुद्धा बंद करण्याच्या मार्गावर. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद होतील आणि शिक्षक कुठे जातील हा पूर्ण प्रश्नच उभा राहिलेला आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा आम्ही आणखी तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन करू आणि त्या आंदोलनाची शासनाला दखल घ्यावीच लागेल. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.